नमस्कार, सुंदर माझा कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता आपण आहोत चांदेराई गावात. साधारण आपल्या मालगुण गणपतीपुळेपासून एक 42 ते 43 किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव आहे. आणि आपल्यासोबत आहे साईराज, साईराज किर. आणि याच्या चॅनलचं नाव साईराज किर ब्लॉग, ब्लाइंड ब्लॉगर साईराज, ब्लाइंड ब्लॉगर साईराज, तर असं या चॅनलच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. तर एका खास प्रयोजन करून मी साईराजकडे आलो होतो. तर निसर्गसंपन्न एक चांदेराई गावातला धबधबा पाहण्यासाठी खास मी मालगुणवरून आलो आहे. बरेच दिवस आमची चर्चा चालू होती की धबधबा पाहायला येणार आहे, तर मी स्पेशली त्यासाठी चालू आहे. आणि साईराज आणि मी आता धबधब्याच्या दिशेने चाललो आहे. पहिलं मी साईराजच्या घरी गेलो. साईराज म्हणजे आदिर आपल्या कोकणात जसं पाहुणे आपण गेल्यावर एक आदरातिथ्य आणि अतिथी सत्कार ज्या पद्धतीने होतो कोकणी पद्धतीने, त्या पद्धतीने झाला. आणि स्पेशली इडली आणि चटणीवर मी ताव मारला, यथेच्छ ताव मारला. त्याबद्दल साईराजचे धन्यवाद मी अजिबात मानणार नाही. कारण कसं असतं, असे धन्यवाद देऊन आपल्याला परकं करायचं नसतं. त्यामुळे तर स्पेशली परत थँक्स टू साईराज, कारण वेगळ्या कारणासाठी, धबधब्यासाठी. कारण धबधबा आहे म्हणून सांगितलं, म्हटलं चला जाऊया. आणि आता आम्ही एक रानातना वाट काढत काढत त्या धबधब्याच्या दिशेने जातोय. अर्थातच निसर्गसंपन्न आणि निसर्गसुंदर गोष्टी ह्या अशा खडतर वाटेवरून जाऊन तुम्हाला त्या दिसत असतात. तर चांदेराई धबधबा, चांदेराई वॉटरफॉल, चांदेराई धबधबा आता पाहण्यासाठी आपण जाऊया. तर आपण त्या बाजूने तसे आलो. हे बघा, पूर्ण असं घनदाट जंगल आहे या बाजूला. आणि ह्या घनदाट जंगलातून जाणारी ही वाट आहे. आता कसं आहे, श्रावण महिना सुरू आहे, पाऊस नुकताच थांबलाय, ऊन पावसाचा खेळ चालू आहे. आणि ही जी वाट आहे ना, ती अशी पाटातून जाते बघा. आणि दुतर्फा असं जंगल आहे या बाजूला आणि या बाजूला. तर या दुतर्फा वाढलेल्या जंगलातून या पाटाद्वारे आम्ही जातोय या चांदेराई धबधब्याकडे. साईराज त्या बाजूला आहे, तो त्याचा टेक घेतोय. जर वाट बघितलीत ना, तर अशी पाटाद्वारे जाते. हा पाट आहे आणि हा पाटाच्या अगदी मधोमध न चालता आपण त्या वरून चालतोय. असा पाट आहे. तर जास्त नाही, एक 3-4 मिनिटात आम्ही चालत आलो. आणि तुम्हाला आवाज ऐकू येत असेल पाण्याचा. सुंदर, कारण आजूबाजूचा परिसर पाहता धबधबा सुंदर असणार या खेळ मात्र ही शंका नाही. तर या पाटाद्वारे आम्ही असं चालत आलो पाटावरून. आणि आल्या आल्या इथे साईराज सांगतोय कोंड आहे. तर कोंडीमध्ये साधारण पाणी किती असतं? आत्ता मी सांगतो तुम्हाला, आत्ता पाऊस 10-12 दिवस कमी आहे, बरोबर ना? हो. तर आत्ता बघतो एक, मला वाटतं एक पुरुषभर असेल पाणी. ओके. पण नाहीतर रादर जेव्हा मोठा पाऊस असतो, कंटिन्युअसली पाऊस चालू असतो, दोन पुरुषभर पाणी असतं कोंडीमध्ये. दोन? हा, तेव्हा पण पोहायला मजा येते. आता पण पोहू वगैरे शकता. आणि आता उलट म्हणजे रिस्की नाही, म्हणजे सेफली पोहू शकता. जेव्हा जास्त पाऊस असतो ना, तर तेव्हा फ्लो जास्त असतो काही. आणि ह्या कोंडीचं कसं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे मध्येच फक्त खोल आहे, बाकी सगळे दगडी आहेत. फक्त मध्ये बघता खाली खूप मोठा खड्डा आहे. ओके. असं. तर मला सांग, जेव्हा पाऊस जास्त असतो तर तेव्हा इथे प्रवाह जास्त असतो का? हो हो हो, खूप खूप म्हणजे खूपच. त्या प्रवाहात पोहतात का पण? नाही, पोहू शकत नाही. ओके. अजिबात नाही पोहू शकत. तशी रिस्क, एवढा लोंढा असा येतो ना. हा, म्हणजे बापरे, म्हणजे भयानक असतो तो. ओके ओके. हे थोडस धरण भिंत बांधलेली आहे, या वर्षीच बांधलेली आहे, या वर्षीच बांधली आहे. ओके ओके. तर ही कोंड आहे इथे आणि ही आता भिंत बांधलेली आहे, म्हणजे थोडंसं असं पाणी अडवण्याचं काम केलेलं आहे. पण मधूनच पाण्याचा निचरा होतोय. हे बघा, आणि वॉटरफॉल तिथे आहे. आणि हा सगळा संपूर्ण परिसर पाहताय ना, अगदी हिरवाईने नटलेला आणि गर्द कुशीत आहे. झाडा झुडपांनी अगदी वेढलेला हा परिसर आहे, त्याच्यामध्येच हा धबधबा वाहतोय त्या बाजूने. आणि समोरच पाहताय एक सुंदर असा धबधबा, चांदेराई धबधबा. तर ही जी भिंत आहे कॉन्क्रीटची, तर ती या वर्षीच बांधलेली आहे साईराज सांगतोय. आणि इथून जेव्हा पाऊस असतो ना, तो मोठा फ्लो असतो. तर इथून आपण असे चालत आलो, तेवढा त्रास झाला नाही चालायला, कारण एकदम जवळच आहे.
साईराजच्या घरापासून हा धबधबा. आणि हा बघा मस्त, जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा साईराजने सांगितलं की ह्या धबधब्याचा जो प्रवाह आहे तो प्रचंड प्रमाणात असतो, पण आत्ता पाऊस कमी आहे, एक 10 ते 12 दिवस अजिबात पाऊस नाही आहे, त्यामुळे प्रवाह कमी झाला आहे. पण ह्या प्रवाह कमी झाल्यामुळे धबधब्याच्या सौंदर्यात जराही कमतरता नाही, कमी नाही. धबधबा जेवढा सुंदर आहे ना तेवढा अजूनही सुंदर आहे बघा. आणि ही संपूर्ण अशी गर्द झाडी, आणि या गर्द झाडीच्या मधून वाहणारा हा चांदेराई धबधबा. तर समोरच धबधबा आहे, आणि हा धबधब्याच्या बाजूचा परिसर आहे असा. हा बघा धबधबा अतिशय सुरक्षित आहे, तेवढा धोका नाही. फक्त एवढंच त्या बाजूला ज्या दगडी आहेत त्या थोड्याशा लूज झालेल्या आहेत, त्यामुळे त्या दगडींकडे लक्ष ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. थोडक्यात आपली काळजी घेऊन इथे आलात तरी चालेल. आणि धबधब्याखाली भिजायला देखील सुरक्षित आहे, कारण कसं आहे धबधब्याचा जो फ्लो पडतोय ना तो कमी आहे, त्यामुळे धबधब्याच्या खाली आंघोळ करायला गेलं तरी पण काही हरकत नाही. फक्त कसं आहे ह्या ज्या दगडींवरून जाताना सावकाश गेला पाहिजे, कारण ओलावा असल्यामुळे ह्या स्लिपरी ह्या ज्या दगडी आहेत तिथे स्लिपरी निर्माण झालेली असते, त्यामुळे कुठेतरी पाय वगैरे घसरू शकतो आपला. त्याची मात्र आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे, कारण या बाजूला बघताय ना इथे शेवाळ थोडीशी धरलेली आहे, त्यामुळे थोडासा स्लिपरी एरिया आहे इथे. तर खूप वेळ झाला मी या दगडावर इथे बसून आहे, धबधबा त्या बाजूला आहे तो बघा. तर धबधब्याच्या बाजूलाच मी बसून आहे, आज काही भिजायचा प्लॅन नाही, फक्त हा धबधबा शूट करून तुम्हाला दाखवायचा आहे. निसर्गातल्या ज्या निसर्गाच्या कुशीत ज्या दडलेल्या गोष्टी असतात किंवा ज्या निसर्गाच्या कुशीतल्या गोष्टी असतात त्या नक्कीच विलोभनीय असतात, तसाच हा काहीसा धबधबा आहे. धबधबा आहे छोटा, परंतु छोटा जरी असला तरी अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर आहे धबधबा. अतिशय सुरक्षित असा धबधबा आहे, जे इथे आंघोळ केली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण तेवढ्या उंचीवर नसल्यामुळे थोडासा जो पाण्याचा फ्लो आहे तर तो तेवढा असा अंगाला लागणार नाही. तर सुरक्षित धबधबा आहे, खूप छान वाटतं आहे, कारण साईराज आहे तिथे, त्याचं शूट करतो आहे आणि मी इथं मस्तपैकी निवांतपणे धबधब्याच्या समोर बसलो आहे आणि ह्या गोष्टीचा आनंद घेतो आहे. खरंच निसर्ग एवढा समृद्ध आहे ना की निसर्गाने अशा छान छान ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत, फक्त आपण त्याची जपणूक केली पाहिजे, संवर्धन केले पाहिजे. आणि अशा ठिकाणी आपण जेव्हा जात असू ना तेव्हा आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही ना याची आपण अतिशय काळजीपूर्वक दक्षता घेतली पाहिजे. तर असा निसर्गरम्य रमणीय असा धबधबा मी न्याहाळतो आहे. जर कधी आलात तर नक्कीच या धबधब्याला भेट द्या. रस्त्यापासून हार्डली 1-5 मिनिटाच्या अंतरावरच हा धबधबा आहे, आलात तर अतिशय सुरक्षित या आणि सुरक्षित जा. तर आता आपण छानपैकी चांदेरा इथला हा निसर्गसंपन्न धबधबा पाहिला, यानंतर आपण साईराज आणि मी आपण कुठे जातो आहे? आता आपण जातो एक पांडवकालीन गुफा बघायला जात आहोत. ओके, ती कुठे आहे? इथे हरचरी मांडवकरवाडी या गावामध्ये आहे. हरचेरी मांडवकरवाडी या गावामध्ये पांडवकालीन गुफा आहे, ती बघायला जातो. किती किलोमीटर असेल इथून? इथून मला वाटतं 7 ते 8 किलोमीटर धरून चाल. ओके, 7 ते 8 किलोमीटर इथून म्हणजे चांदेराईपासून हरचेरी गाव आहे, तिथे पांडवकालीन गुफा बघायला जाऊया. तर चांदेराईचा धबधबा पाहून आता आपण आलो हरचेरी मांडवकरवाडीमध्ये. तरी ही हरचेरी मांडवकरवाडी साधारण चांदेराईपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर. हां, तर इथे एक मंदिर आहे महाकाली मातेचं, तर त्यात महाकालीचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग त्या पांडवकालीन गुफा आहेत तर त्या वरच्या बाजूला आहेत, तर त्या बघूया. तर वरच्या बाजूने मेन रस्ता आहे आणि हा असा खाली रोड आलेला आहे मेन रस्त्याला लागूनच, आणि इथेच महाकालीचं मंदिर आहे. हे बघा,
छान असं महाकालीचं मंदिर आहे. थोडंसं इथे मला वाटतं बांधकाम चालू आहे अजून, पण असो महाकालीचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर तिथे त्या बघा ते ज्या पांडवकालीन गुफा आहेत तिथे नंतर जाऊया. मंदिरात प्रवेश आपण केला आहे आणि हा मंदिराच्या बाहेरचा जे मंडप आहे तर तिथे बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. बघा छानपैकी असं रंगकाम देखील आहे. श्रीदेवी महाकाली प्रसन्न. तर इथे श्री महाकाली आहे, हे बघा महाकालीची मूर्ती आहे. आणि याबाजूला कोणते देव आहेत याबद्दल मला पण एक्झॅक्टली नाव नाही माहिती. जर तुम्ही या गावातून असाल आणि व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच या देवींची देखील नावं सांगा. इथे देखील दोन, इथे एक देवी आहे, इथे एक देवी आणि इथे महाकाली आहे. तर मंदिराच्या समोरूनच असा एक छोटा ओहळ वाहतोय, बघा छोटा ओहळ वाहतोय. आणि ह्या पाणवट्याच्या जवळच आई महाकालीचं मंदिर आहे. समोरच आहे आई महाकाली देवीचं मंदिर. आणि मंदिराच्या या बाजूला असं त्या गुहा आहेत आणि तिथे जाण्यासाठी अशी जांभ्या दगडाचीही पायऱ्या केलेल्या आहेत, पाखाडी आपण त्याला म्हणू शकतो. सुस्थितीत अशी पाखाडी आहे ही. तर आता आपण या गुहेपाशी येऊन ठेपलेलो आहे आणि ही मोठी शिळा आहे, मोठा दगड आहे आणि त्यामध्ये हे कोरीवकाम केलेलं आहे. इथे बघताय पहिले दोन खांब आहेत तर आतमध्ये देखील हे बघा दोन खांब आहेत आणि आतमध्ये आय थिंक शिवलिंग आहे. तर हे शिवलिंग आहे. तर आतमध्ये देखील हे कोरीव काम आहे ना, वाखडण्या जोग आहे खरंच. आणि हा बाहेरचा भाग असा आहे बघा, अगदी बघायला गेलं ना तर तंतोतंत म्हणजे मापात असं ही कोरलेली गुहा आहे. मस्त, म्हणजे ज्याने कोणी हा रचनाकार आहे, जी ज्याने कलाकुसर केलेली आहे, कलाकृती केलेली आहे, ती खरंच म्हणजे मानलं पाहिजे. एवढं वर्ष होऊनही जशाच तशी ही कलाकुसर आपल्याला बघायला मिळते, ही गुफा बघायला मिळते. आणि त्या काळचं तंत्रज्ञान, त्या काळची जी बुद्धिमत्ता आहे ना बौद्धिक पातळी, ती काय लेवलची असू शकेल ना, तर या बांधकामावरून आपल्याला पाहायला मिळते. एक मोठीच्या मोठी शिळा आहे, मला वाटतं ही पूर्ण शिळा भरीव असावी आणि ह्या भरीव शिळेतच हे काम केलेलं आहे. बघा पूर्ण असं समतोल जो राखला गेलेला आहे ना तो खरंच वाखडण्याजोगा आहे, सुंदर. आणि आता पावसाळा असल्यामुळे, पावसा थांबूला आहे पण असल्यामुळे थोडंसं इथे पाणी पाझरत आहे त्या बाजूला, ते बघा ओलसर भाग झालाय पूर्ण. आपण इथे साईराज सोबत आलो होतो, हरचेरी मांडवकरवाडीमधील ही गुफा आहे. तर साईराज तुला काय माहिती आहे गुफेबद्दल? तर मयूर दादा मी नक्कीच सांगेन, मला जेवढं माहिती आहे तेवढं. आपल्या पांडवांना तुम्हाला माहिती असेल की वनवास होता आणि त्यानंतर वनवास संपून 12 वर्षाचा नंतर 1 वर्षाचा अज्ञातवास होता, बरोबर. तर असं म्हटलं जातं की ह्या जेव्हा त्या अज्ञातवासामध्ये होते तेव्हा ते ह्या गुहेमध्ये राहिले होते एक दिवस, म्हणजे एक रात्र असं राहिले होते असं म्हणतात. तर कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे एक्झॅक्टली मला पण नाही माहिती, पण आता सगळी लोकं ह्या गावातले वगैरे असं म्हणतात
की एक रात्र ह्या गुहेमध्ये पांडव राहिले होते आणि त्यांनीच ही गुहा कोरलेली आहे असं म्हटलं जातं. तर ह्या हरचेरीमधील मांडवकरवाडीमधील ही जी गुहा आहे तर अतिशय कल्पकतेने ही साकारलेली गुहा आहे. जसे आता साईराजने सांगितलं की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तर ते इथे राहिले होते आणि त्यांनीच या गुहेची निर्मिती केली असावी अशी कथा सांगितली जाते. तर यात किती तथ्य आहे किती नाही हे आम्हाला माहीत नाही, पण ज्याने कोणी ही गुहा ज्याने रचना केली आहे ही जी गुहा साकारली ही एकाच पाषाणात कोरलेली गुहा आहे ना, खरंच म्हणजे त्याच्या कलाकौशल्याला दाद दिली पाहिजे. आणि वर्षानुवर्ष आजही डवलात ही गुहा तेवढ्याच म्हणजे मजबूतपणे उभी आहे. कारण कसं आहे, आज आधुनिक तंत्रज्ञान आपण म्हणतो, आधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगवेगळ्या अशक्य अशा अशक्यप्राय गोष्टी शक्य केल्या जातात, पण त्या काळी अशी कोणती अवजारं होती की ज्या अवजारांनी ही पूर्णच्या पूर्ण शिळा कोरली गेली असावी आणि हे सुंदर असे खांब किंवा आणखी सुंदर अशी गुहा किंवा सुंदर असे ते शिवलिंगाची निर्मिती केली गेली असावी. खरंच हे जे कोणी रचनाकार असतील ना, खरंच त्यांना मानलं पाहिजे आणि हॅट्स ऑफ. एक वेगळा दृष्टिकोन आपला बघण्यास असला पाहिजे, कारण कोकणात अशा अनेक विलोभनीय गोष्टी आहेत ज्याची आपल्याला कशी कल्पना करता येणार नाही. अशक्यप्राय गोष्टी शक्य केलेल्या आहेत आणि त्या कोकणात आहेत, त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींना अशा वेगवेगळ्यांना ह्या कलाकृतींना आपण नेहमीच भेट देत असतो. तर पुन्हा एकदा साईराज खरं तुझे धन्यवाद देतो, कारण एक सुंदर जागा तू आपल्याला दाखवलीस. पहिला आपण साईराजच्या घरी गेलो, त्यानंतर नाश्ता वगैरे करून मग साईराजच्या घराजवळच असणारा चांदेराई धबधबा पाहायला गेलो. सुंदर असा धबधबा होता, मंत्रमुग्ध करणारा धबधबा होता. तासन तास बसून राहावं आणि त्या धबधबाखाली भिजून ओलं चिंब व्हावं असं वाटत होतं, पण कुठेतरी भिजता आलं नाही मला. तर असा तो धबधबा पाहून नंतर आम्ही चांदेराईपासून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असणारं हे हरिचेरी मांडवकरवाडी तर तिथे आलो. पहिला आपण खाली असलेल्या मंदिरात गेलो, महाकालीचं मंदिर, तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग ही गुहा पाहिली. यूट्यूबने अशा अनेक माणसांशी आपला संबंध जोडला जातो जे अनोळखी असतात आणि अशा अनोळखी माणसांशी कधी आपले वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध जुळतात ते आपल्याला देखील कळत नाही. आणि अशा आपल्या म्हणजे रोजच्या संभाषणातून कुठेतरी अशा वेगवेगळ्या जागा पाहायला मिळतात, नाहीतर मी कुठे येणार होतो या हरचेरीवाडीत किंवा ह्या ही गुफा बघायला किंवा साईराजच्या घरी किंवा साईराजच्या घराजवळचा धबधबा पाहायला. तर यूट्यूबने अशी लाख मोलाची माणसं मला दिली आहेत. जीवनात किंवा यूट्यूब क्षेत्रात यशस्वी कितपत होईन हे मला माहीत नाही, पण यूट्यूबने जी अशी लाख मोलाची मला माणसं दिली आहेत ना, त्यातच माझं समाधान. आणि असेच आमचे ऋणानुबंध चालत राहतील, वाढत राहतील, वर्षानुवर्ष एक वेगळ्या स्तराला जाऊन पोचतील. आणि तुम्ही देखील एक तुम्हाला एक सांगू इच्छितो, माणूस कितीही मोठा होऊ द्या किंवा कितीही लहान असू द्या, पण माणुसकीचं नातं हे जपलं गेलं पाहिजे, माणुसकी जोडली गेली पाहिजे. त्या माणुसकीच्या नात्याने जे माणुसकीचे आपण नातं जोडतो तर त्यातून कुठे आपण पोचू किंवा अनोळखी जागी आपल्या अशा कधी भेट होतील हे आपल्याला देखील सांगता येणार नाही. आणि असा खरंच हा जो नजारा आहे ना, खरंच विलोभनीय आहे, निसर्गसुंदर नजारा आहे. थोडासा असा खड्डा आहे, खड्डा म्हणजे असा खोलगड भाग आहे, त्यामध्ये हे मंदिर आहे, समोरून एक ओढा वाहतो आहे आणि ह्या इथे लेणी म्हणण्यापेक्षा गुफा आहे जे पांडवकालीन आहे. तर खरंच साईराज पुन्हा एकदा तुझे धन्यवाद, अशी सुंदर जागा तू आम्हाला दाखवलीस. आणि तुम्हाला देखील सांगतो, जर गुगल लोकेशन असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, इथे येऊन नक्की भेट द्या आणि ह्या सुंदर कलाकृतीला नक्कीच तुम्ही एकदा तुमच्या डोळ्यांनी न्याहाळा. तर हा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन जे आहे त्याला प्रेस करा आणि आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. तर साईराज काय सांगशील तू? तर खूप दिवसापासून प्लॅन चाललं, मयूर दादा येणार होते आणि फायनली आले. तुम्हाला कसं वाटलं? मला खरंच खूप छान वाटलं आणि हा जो निसर्गसंपन्न परिसर आहे ना ते बघून अगदी भारावून गेलोय आणि मंत्रमुग्ध झालोय, शब्दच नाही. आणि ही जी जे गुफा आहे त्याचा जो कोणी रचनाकार असेल ना, नक्कीच त्याच्याबद्दल म्हणजे असे आपले शब्दच नाहीत की या वर्षानुवर्ष अगदी डवलांपणे ही गुफा इथे आहे. बरोबर. आणि मी एकच आता सांगेन म्हणजे आपल्या कोकणात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, काय झालं बरोबर की नाही? येस. आणि फक्त त्याची आपली आपल्याला फक्त एक जपणूक फक्त व्यवस्थित केली पाहिजे, बस एवढंच फक्त म्हणणं आहे माझं. ठीक आहे ठीक आहे. आणि हे संवर्धन झालंच पाहिजे जेणेकरून अशा ज्या रचना केलेल्या आहेत, सुंदर कलाकृती आहेत, ते वर्षानुवर्ष असेच टिकून जातील. चला भेटूया नवीन व्हिडिओत, तोपर्यंत काळजी घ्या.
तर ही एकाच पाषाणात कोरलेली पांडवकालीन गुहा आहे आणि इथे बाजूला बघताय ना ही संरक्षक अशी जांभ्या दगडाची भिंत घातलेली आहे छोटीशीच. कारण ही हे काम आहे ना हे केलंच पाहिजे, कारण अशा प्राचीन वास्तूंचं जतन हे झालंच पाहिजे. सुंदर अशी ही गुफा आहे एकाच पाषाणात कोरलेली आणि सुंदर असं कोरीव काम आहे. फारसं इथे नक्षीकाम काहीच नाही, फक्त कोरीव काम आहे. चार खांब आहेत आणि आतमध्ये शिवलिंग आहे.